गेल्या शनिवारपासून अधूनमधून दमदार पाऊस सुरूच आहे। अशातच मंगळवारी व बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकलाट तालुका चिक्कोडी येथील तंबाखू, ऊस व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। या भागात गेल्या शनिवारी रात्री मुसळधार व त्यानंतर सोमवारी, मंगळवार, बुधवार मुसळधार पाऊस झाला आहे। ऐन कापणी व मळणी हंगामात पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे। तर सध्या परतीच्या पावसामुळे जोमानं आलेल्या तंबाखू पिकास पाणी लागून रोपे मान खाली टाकले आहे। तर ऊस व भुईमुगा शेंगा पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून यातून शेतकऱ्यांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे। तेव्हा शासनाने जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। नव महाराष्ट्रासाठी खडकलाटहून संजय कांबळे।